आव्हाड सध्या पुरते अडकलेत. थिएटरमध्ये केलेले मारहाण प्रकरण, अटक नाट्य बरंच गाजलं. मात्र यानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि सगळे फासेच उलटे पडले. आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, ते भाऊक होतानाही दिसले. मात्र आता आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत, ते त्यांनी शेअर केलेल्या काही स्क्रीनशॉटमुळं. आव्हाडांनी 2016 मधल्या एका प्रकरणाचा दाखला देत न्यूड फोटो आणि काही स्क्रीनशॉट शेअर केलेत, त्यामुळं वातावरण पुन्हा एकदा पेटलंय. नेमकं काय घडलंय ते तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनंत करमुसे या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरून 2016 काही पोस्ट आणि ट्विट शेअर करण्यात आल्या होत्या. आव्हाडांनी हे स्क्रीनशॉट शेअर करण्याचं कारण म्हणजे अनंत करमुसे प्रकरणात त्यांचं गोवलेलं नाव. चित्रा वाघांनी आव्हाडांच्या एका जुन्या प्रकरणाचा नुकता दाखला दिला होता. ते प्रकरण म्हणजे अनंत करमुसेंना झालेली मारहाण. या प्रकरणामुळं आव्हाडांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. यावरच बोलताना आव्हाडांनी ट्विट करत आता मोठा खुलासा केलाय. ट्विटमध्ये आव्हाड म्हणतायत की ज्या माणसानं 2016 ते 2020 माझा पाठलाग केला, ट्विटर फेसबुकचा वापर करत बदनामी केली, ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गानं तुम्हाला त्रास देतच राहिला, टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाचं, तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या स्वतःचं अशा प्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं तर किंवा इतर वर्ष त्रास इतके वर्ष त्रास दिला असता तर आपण नेमकं काय केलं असतं. चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्याचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारित झालं असतं तर आपण काय केलं असतं, याचं उत्तर कधीतरी द्या. 2016 ते 2020 त्यानं काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा, असं आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आव्हाडांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आव्हाडांचे एडिट केलेले काही न्यूड फोटो दिसत आहेत, तर त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत जाऊन करमुसे या हँडलवरून टीका देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. चित्रा वाघ यांचाही त्यांनी अगदी खरपूस शब्दात समाचार घेतलाय. वाघ या प्रकरणात आधी काय म्हणाल्या होत्या ते आधी पाहूयात. गुन्हा दाखल झालाय त्याच्यामुळे तपास तर होणारच, पण म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. ज्यांनी आपल्या घरामध्ये बोलून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर आव्हाडांनी आता त्यांना प्रत्युत्तर दिलंय, त्यामुळे वाघ आता या प्रकरणावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या या स्क्रीनशॉट बद्दल तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.